वसई पश्चिमेच्या बाभोला परिसरात रात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. मोटरसायकल आणि चारचाकी गाडी यांची समोरासमोर धडक झाली आणि धडकेमध्ये मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर वसईच्या कार्डिनल ग्रेसेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत कुटिनो हा जिममधून आपल्या घरी दुचाकीवर जात असताना त्याच ठिकाणाहून समोरून चारचाकी गाडी ही वसई स्टेशनच्या दिशेने येत होती. दोघांची समोरासमोर धडक बसली. धडक एवढी जोरदार होती की दोन्ही गाड्यांचं नुकसान झालं. कारच्या एअरबॅग उघडल्यानं कारमधील वाहन चालकाला काहीही झालं नाही, मात्र यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. या रस्त्यावर स्ट्रीट लाईट नसल्यानं येथे अपघात होत असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे.